मलाई आइसक्रीम खाविष वाटत असेल ना. नमस्कार, मी शीतल किचन क्वीन मध्ये आपलं स्वागत करते. सध्या उन्हाळा सुरू आहे, बाहेरून आल्यानंतर काहीतरी आपल्याला थंडगार खावंसं प्यावंसं वाटत असेल, त्याला आईस्क्रीम हा एक पर्याय असू शकतो. चला तर मग आपण बनवूया थंडगार आईस्क्रीम. व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य: अर्धा लिटर दूध, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स 1 कप, व्हिप क्रीम 3/4 कप, साखर आणि सजावटीसाठी टूटी फ्रुटी. व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण जे अर्धा लिटर दूध घेतलं आहे त्यातलं 1 कप दूध आपण काढून घेणार आहोत. बाकीचं दूध आपण गरम करायला ठेवणार आहोत. आता आपण यामध्ये साखर टाकूया, जी आपण 3/4 कप घेतलेली आहे. आता ही छान मिक्स करून घेऊया. आता हे दूध गरम होईपर्यंत आपण जे 1 कप दूध काढलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर ऍड करायचे आहे. ही आहे कस्टर्ड पावडर. ही व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे, ह्याच्या गोठळ्या थोड्याही राहिल्या नाही पाहिजे. ही अशी गठोळी बिलकुल दिसली नाही पाहिजे त्याच्यामध्ये, हे जे आहे असं दिसलं नाही पाहिजे. पूर्ण हे व्यवस्थित मिक्स झालेलं हवं. हे असं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आपली कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर आता ही आपण या गरम दुधामध्ये ऍड करणार आहोत. आणि जेव्हा आपण हे ऍड करणार आहोत तेव्हा ते व्यवस्थित हलवलं गेलं पाहिजे, नाही त्याच्या गठळ्या त्यामध्ये सुद्धा होऊ शकत. आपण गॅस थोडासा फुल करूया. आता आपली कस्टर्ड पावडर थिक होत चाललेली आहे. कस्टर्ड पावडर टाकलेलं दूध हे असं थिक झालेलं आहे, अजूनही थोडंसं थिक होणं बाकी आहे. थोडा वेळ आपण असंच त्याला हलवत राहूया जेणेकरून ते व्यवस्थित थिक होऊ शकतो. हे बघा, अशी थिकनेस आली पाहिजे. स्मूथ झालेली आहे. आता यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स आणि कस्टर्ड पावडरचं बॅटर
यामध्ये मिक्स करूया. आता मी इथे व्हॅनिला एसेन्सचे 2 फ्लेवर टाकणार आहे. आता मी यामध्ये कस्टर्ड पावडरचं बॅटर टाकते. तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम किती मस्त झालेली आहे. चला तर मग आपण सर्व करून घेऊ. Thank you.
एकदम स्मूथ, कलर पण किती सुंदर आलेला आहे. खूप म्हणजे खूपच छान झाली. तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.